आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. चिकोडी सदलगा मतदारसंघात भाजप ताकदीने लढणार, अण्णासाहेब जोल्लेंना मिळणार उमेदवारी, आमदार महंतेश कवटगीमट यांची माहिती. सदलगा चिकोडी मतदारसंघात काँग्रेसला घेरण्यासाठी ताकदीचा उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार महंतेश कवटगीमट हे भाजपाचे नेते आहेत. त्यांनी आज महत्वाची घोषणा केली आहे. चिकोडी सदलगा मतदारसंघातून भाजपाचा उमेदवार उद्योगपती जोल्ले उद्योग समूहाचे संस्थापक अण्णासाहेब जोल्ले हे निवडणूक लढवतील अशी घोषणा केली आहे. आमदार कवटगीमट यांच्या या विधानमूळ काँग्रेसचे विद्यमान उमेदवार गणेश हुक्केरी यांच्यापुढे एक तगडं आव्हान उभं करणार आहे. इंगळे येथे 12 लाख रुपये खर्चाच्या डॉक्टर बाबू जगजीवन राम भवन कामाच्या शुभारंभाला आमदार कवटगीमट आले होते. यावेळी बसव ज्योती युथ फाउंडेशनचे अध्यक्ष बसवप्रसाद जोल्ले, शंकर पवार, अण्णासाहेब चौगले, अण्णासाहेब शेट्टी, अर्जुन हेगडे, अण्णासाहेब चिगरे, नंदकुमार कांबळे, अजित चिगरे, बाबासाहेब धाबाडे, पंडित पवार, अण्णासाहेब सौंदलगे, अण्णासाहेब डिग्रजे, अशोक पाटोळे, सुरेश भोसले, अमोल शेट्टी, अशोक दोनवाडे, शंकर पवार यावेळी उपस्थित होते. मानकर न्यूज साठी इंगळीहून राजू कोळी. ಈಗಾಗಲೇ ತಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿರುವಂತೆ 2018 ಚುನಾವಣೆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಣ್ಣಾಸಾಹೇಬ್ ಜೊಲ್ಲೆ ಅವರು ಅಧಿಕೃತ ಬಿಜೆಪಿ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಆಗ್ತಾರಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿ ಅದಕ್ಕೆ ತಮ್ಮ ಸಂಪೂರ್ಣ ಬೆಂಬಲ ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಇರಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ವಿನಂತಿಯನ್ನು ಸಹಿತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾಡಿ ನನ್ನ ವಿಧಾನಸಭೆ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಮತದಾನ ಆಗಿದ್ದು ಇಂಗ್ಳಿಯಲ್ಲಿ, ಅದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಜೊಲ್ಲೆ ಅವರಿಗೆ ಮತದಾನ ಮಾಡಬೇಕಂತೇಳಿ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ಜೊಲ್ಲೆಯವರು ನಾನು ಮತ್ತು ಕೋರೆ ಅವರು ನಮ್ಮ ನಾಯಕರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಈ ಚುನಾವಣೆಯನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇಂಗ್ಲೀಷ್ ಸಮಸ್ತ ನಾಗರಿಕರು ತಾವು ನಮ್ಮನ್ನು ಬೆಂಬಲಿಸಬೇಕು, ಮೋದಿಯವರನ್ನು ಬೆಂಬಲಿಸಬೇಕು ಅಂತ ಕೇಳ್ಕೊಂಡು ನನ್ನ ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೀನಿ.